ज्ञानेश्वरी पारायण झालं. किती जणांनी ज्ञानेश्वरी वाचली? किती जणांनी वाचली? वाचू नका, वाचू नका, पाय सुस्तस. फीट येत, पळून जात माणूस. वाचायची नाही ती, पारायण पण नाही करायचं. ज्ञानेश्वरी वाचन करा, पारायण करा. ज्ञानेश्वरी महान ग्रंथ आहे या जगामध्ये, या विश्वामध्ये. मौली महाविष्णू ज्ञानेश्वरांसारखं दैवत नाही आणि तुकोबारायणसारखं सुद्धा दैवत नाही. गाथा पारायण आणि ज्ञानेश्वरी पारायण करण्याचं परम भाग्य फक्त हिंदुस्थानालाच लाभले. आणि पाप जर आपल्याला फेडायचं असेल फक्त ज्ञानेश्वरी गाथा वाचूनच फेडता येईल, नाहीतर पाप फेडलं जाणार नाही. भरत खंड निर्देय प्राप्ती तवती भाग्याचीच संपत्ती. या हिंदुस्थानामध्ये जर आपण जन्माला आलोय आपल्याला फक्त ज्ञानेश्वरी गाथा वाचण्यास वाचावी. ज्ञानेश्वरी दर्शन होतो पंढरीच. कशा दर्शन होतो पंढरीच? किती महात्मे. म्हणजे देवाने सुद्धा सांगितलंय माझं नका चिंतन करा, माझ्या भक्ताचं चिंतन केलं तरी सुद्धा तुम्हाला पंढरपूरचं दर्शन होईल. भक्ताचंच नाही, ज्या भक्ताने लिहिलंय त्या वस्तूचं चिंतन करा तरी पंढरपूर घडेल. काय चिंतन केलंय संतांचा महिमा. काय संतांचा महिमा? ज्या रेड्याला हात लावला तो रेडा वेद बोलू लागला. रेड्याची समाधी आडेफाट्याला. कशाची समाधी? रेड्याची. ज्या दगडावर बसले तुकोबा राय त्या दगडाचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराचं लोकार्पण सोहळा पंतप्रधानानं देहूमध्ये येऊन करावा. काय भाग्य त्या दगडाचं, किती भाग्य. ज्या खांबाला ज्ञानेश्वरी लिहावी माझ्या ज्ञानोपरायने त्या खांबाचं सुद्धा मंदिर आहे नेवाशाला. म्हणजे संतांचा महिमा एवढा आहे तुम्हाला सांगतो. संतांचा महिमा संतांची. बाबा आम्हाला मुक्तताही माहिती होती खर बर का. हे सोपं नाहीये. कन्या तरी ऐसी देगा देवा.
स्टेसी अशा दोघ कन्या आहेत. कन्या असाव्या माणसांना अशा असाव्या, कशा नसाव्या तुम्हाला माहिती आहे, कशा असाव्या इथं दिसत आहेत अशा कन्या असाव्या. पुत्र तरी ऐसा त्याशी आवडे पंढरीनाथा, पुत्र असा असावा आणि कन्या असावा. संतांचा महिमा संतच जाणती. कोणी कितीही सांगितलं मी संत आहे, लोकमान्य संत भरपूर झाले, भरपूर संत गली गली मी संत आहे, कोणी यावं मी संत, मी नाही संत, आमच्यापेक्षा अजून मोठा संत फूल थापा देणाऱ्यांची संख्या भरपूर आहे, पण ज्ञानोबारायांसारखे संत आणि तुकोबारायांसारखे जगद्गुरु पुन्हा या जगात झाले नाही आणि होणारही नाही. संत